आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. मागासवर्गीय शिष्यवृत्ती घोटाळ्यामध्ये एसआयटीनं ठपका ठेवलेल्या 70 शिक्षण संस्थांच्या विरोधात चौकशी अंती गुन्हे दाखल होतील. बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे. न्यूज 18 लोकमतनं या शिष्यवृत्तीतला घोटाळा उघडकीस आणला. न्यूज 18 लोकमतनं कालच या संदर्भातला एसआयटीचा रिपोर्टसुद्धा सगळ्यांसमोर आणला होता. काल काही प्रसारमाध्यमामध्ये ही बातमी उघड झाली आणि ते माहिती IBN लोकमतने काही म्हणजे मला चॅनलवर दिसली, अनेक चॅनलवर नंतर मग दिसली मला. त्यापेक्षा हे सगळं आज या निष्कर्षापर्यंत येणार नाही, कारण त्या चौकशी नेमण्याचं काम समिती आमच्या सरकारने केलेलं होतं. हे काय आत्ताच्या सरकारने केलेलं नाही, ती चौकशी उघड होण्याची प्रक्रिया जी सुरू झाली ती काँग्रेसचं सरकार असतानापासून झाली. आणि आता राहिला विषय यांच्यावर कारवाईचा, तो अहवाल आलेला आहे, तो अहवाल वाचल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पुढे येईल आणि मग कारवाईचं स्वरूप ठरेल. पण ज्या संस्थांनी असा काही प्रकार केला असेल त्या संस्थांवर कारवाई झाली पाहिजे या विचारचं मी आहे. 70 संस्था आहेत, गुन्हे दाखल करण्याचा आदेश आहे त्या अहवालामध्ये, गुन्हे दाखल होणार की नाही? आता म्हणूनच म्हटलं मंत्रिमंडळापुढे ते ठरलं जातं. आज आमच्या हातात तो विषय नाही आहे, मुख्य सचिवांनी जो मंत्रिमंडळापुढे ठेवायचं की नाही. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची जी काही बैठक होती त्या बैठकीमध्ये हा विषय आला तर त्यावर चर्चा होईल आणि पुढची कारवाई निश्चित केली जाईल. आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पुण्याहून. चंद्रकांत, हा विषय सगळ्यात पहिल्यांदा तू समोर आणला होता आणि सातत्यानं आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून लावून धरला, पण वडेट्टीवार यांचं विधान जे आहे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे असं वाटतंय? पुढच्या महिन्याभरात गुन्हे दाखल होतील आणि कारवाई होईल? मिलिंद, बेसिकली आपण थोडं वडेट्टीवारांना करेक्ट केलं पाहिजे. वडेट्टीवार खरं तर वडेट्टीवारांचं सरकार हा अहवाल दडपू पाहत होतं, कारण हा जो SIT रिपोर्ट आहे हा फडणवीस सरकारच्याच काळात ही SIT स्थापन झाली होती आणि के व्यंकटेशम पुण्याचे CP जे आहेत यांनी SIT अध्यक्षतेखाली हा अहवाल सरकारला सादर केला होता. गेली कित्येक महिने हा अहवाल मुख्य सचिवांकडे राज्याच्या पडून होता, धुळखात पडून होता. शिक्षण सम्राटांच्या दबावाखाली हा अहवाल जगासमोर आणला जात नव्हता, कारण जर हे समोर आलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. आणि आपल्याला माहिती आहे सगळं आघाडीचं सरकार आहे, तीन पक्षांचं. बहुतांश शिक्षण सम्राट हे काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व पक्षीय आहेत थोडक्यात. म्हणून हा अहवाल सरकार जाणीवपूर्वक दडपू पाहत होतं. अखेर काल आपण हा अहवाल जगासमोर आणला, हाच तो SIT अहवाल आहे, आता माझ्या हातात आहे. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं गेलं आहे की यामध्ये किमान 2100 कोटीचा घोटाळा झालेला आहे. साधारण 2010 ते 2016 या काळात शिष्यवृत्ती जी वाटली गेली सरकारकडनं, समाज कल्याण खात्यामार्फत असेल किंवा आदिवासी खात्याअंतर्गत असेल, जवळपास या शिष्यवृत्तीमध्ये तब्बल 2100 कोटीचा अपहार झाल्याचं प्राथमिक अहवाल ह्या SIT रिपोर्टनं सादर केलेला आहे सरकारला. पण सरकारनं काही केलं नाही, फक्त ह्या घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटीच्या पुढं आहे असं निदर्शनात आल्यानंतर हे ईडीकडे चौकशी सोपवली. ईडीने नोटिसा पाठवल्या शिक्षण संस्थांना समाज कल्याण खात्याअंतर्गत, पण त्या आपण पुणे जिल्ह्यातल्याच एकट्या 1500 शिक्षण संस्थांनी ईडीच्या नोटिसीला अक्षरशः केराची टोपली दाखवली. आपण तीही बातमी दाखवली, ईडी त्यानंतर गप्प राहिला. आपण समाज कल्याण खात्याकडे फॉलोअप घेतला, कोणी काही बोलत नव्हतं. पण अखेर आपण हा अहवाल उघडकीस आणल्यानंतर सरकारला आता कुठेतरी त्याची दखल घ्यावी लागते. ते भाग पडतो.